मैक्सिमम थे लोग का डिस्प्लेस। ओके कैन यू ऑल सी माय स्क्रीन? बोलत रहा प्लीज। ओके माझा स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? मला येतोय आवाज। हां ओके ओके सो फर्स्ट ऑफ ऑल आय वेलकम एव्हरीबडी, सगळ्यांचं स्वागत आहे आणि थँक यू फॉर जॉईनिंग दिस व्हीसी ऑन बिहाफ ऑफ ब्युरो एज वेल एज युनिसेफ. अँड आय रिअली थँक डॉक्टर संदीप, डॉक्टर राहुल, डॉक्टर अमित, ऑल द डेव्हलपमेंट एजन्सी ऑफिसर्स हु हॅव जॉईंड हिअर. सो बेसिकली टू गिव्ह यू ब्रीफ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण 14 आणि 15 फेब्रुवारीला अर्बन आर आय स्ट्रॅटेजीसाठी कॉन्क्लेव्ह केलं होतं, मोठं कन्सल्टेशन केलं होतं आणि यू ऑल वर देअर. तुम्ही तिथे दोन्ही कॉर्पोरेशनचे जे आपले स्टाफ आहे आणि प्लस आपले डेव्हलपमेंट एजन्सी पार्टनर्स पण तिथे होते. सो दॅट वॉज अ व्हेरी सक्सेसफुल कन्सल्टेशन. त्याच्यानंतर ऍक्च्युली आपल्याला त्या कन्सल्टेशन मध्ये डॉक्टर अर्चना पाटील मॅडम पण होत्या, आपले सेक्रेटरी सर पण होते आणि त्या कन्सल्टेशनच्या अंती आपण एक दशसूत्री अग्री केलेली होती. म्हणजे मी ते रिपोर्ट मध्ये पण इन्वॉल्व्ह केलेली आहे, सो ती पण दाखवणार आहे. बट जस्ट टू गिव्ह यू ब्रीफ, ती जी दशसूत्री आपण अग्री केलेली होती त्याला आपण आता पुढे कसं न्यायचं आहे त्याच्यावर एक थोडीशी चर्चा आपल्याला करायची होती. आणि अनफॉर्च्युनेटली फेब्रुवारीचं ते आपलं कन्सल्टेशन जे पूर्ण झालं त्यानंतर ताबडतोबच म्हणजे 9 मार्चला आपल्याकडे कोविडची पहिली केस जी आली आणि त्यानंतर मग कंटिन्युअसली थोडस लॉकडाऊन आणि कोविड रेस्पॉन्स बिकम अवर टॉप प्रायोरिटी. सो एव्हरीबडी वॉज इन्वॉल्ड इन कोविड रेस्पॉन्स आणि इनफॅक्ट आपली पूर्ण डब्ल्यूएचओची टीम, इव्हन युनिसेफचे कन्सल्टंट्स आणि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट वॉज टोटली ऑन फोर फ्रंट टू हॅव दॅट रेस्पॉन्स. सो वी डिंट वॉन्टेड यू टू डिस्टर्ब इन टू दॅट कोविड रेस्पॉन्स बिकॉज दॅट वॉज द टॉप प्रायोरिटी ऑफ कंट्री एज वेल एज द स्टेट. सो आणि आता कसं आहे की थोडस कुठेतरी केसेस वाढत आहेत बट समवेअर वी हॅव स्टार्टेड विथ द रेस्पॉन्स, वी आर फायटिंग इट येट नाव. बट ऍट द सेम टाइम 4-5 महिन्यानंतर एक गोष्ट आपल्याला नक्कीच लक्षात आलेली आहे की आपल्या ज्या एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत दॅट वी नीड टू कंटिन्यू ऍट एनी कॉस्ट. बिकॉज समवेअर वाईल फायटिंग फॉर कोविड जर आपण ह्या आपल्या एसेन्शियल सर्व्हिसेस जर निग्लेक्ट झाल्या तर दॅट इज ऑल्सो इक्वली डॅमेजिंग. आणि म्हणूनच ऍक्च्युली आय रिअली कॉंग्रॅच्युलेट पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, डॉक्टर पाटील मॅडम, डॉक्टर पाटील सर अँड द ब्युरो पीपल, बिकॉज महाराष्ट्र वॉज द ओनली स्टेट जिथे रुटीन इम्युनायझेशन ऍक्टिव्हिटी वॉज नेव्हर सस्पेंडेड, नॉट इव्हन फॉर अ सिंगल डे. सो इन्स्पाईट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मध्ये आलं होतं की सुरुवातीच्या काळात म्हणजे सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन केसेस डिटेक्ट झाल्या होत्या मार्च महिन्यामध्ये त्यावेळेस एक सर्क्युलर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलं होतं की तुम्ही काही काळ आरआयच्या ऍक्टिव्हिटीज किंवा व्हीएचएनडी सेशन सस्पेंड करायचं म्हणून. परंतु कन्सिडरिंग द इम्पॉर्टन्स ऑफ रुटीन इम्युनायझेशन महाराष्ट्र हॅज ऍक्च्युली नेव्हर सस्पेंडेड अँड वी ऍक्च्युली अडॉप्टेड ऑर मॉडिफाईड अवर व्हीएचएनडी सेशन गाईडलाईन्स ऑर रुटीन इम्युनायझेशन सेशन गाईडलाईन्स अँड वी कंटिन्यूड द आरआय services while taking the adequate precautions for routine immunization. म्हणजे स्टॅगर्ड सर्व्हिसेस देणं म्हणावं किंवा जे आयपीसी आहे इन्फेक्शन प्रिव्हेंशन कंट्रोलचे मेजर्स आहेत, त्यानंतर सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंगचे जे मेजर्स आहेत, हँड वॉशिंग आहे, या सगळ्या गोष्टीची ताबडतोब गाईडलाईन जी आहे ब्युरो ऑफिसमधनं सर्क्युलेट करण्यात आली होती. सो कुठेतरी आणि मागचे जे आरआयचे रिपोर्ट्स पण आपण बघितले तर कुठेतरी आपलं कव्हरेज कमी झालं होतं सुरुवातीला, बिकॉज विच इज अ नॅचरल प्रोसेस अँड इट इज नॉट ओनली द स्टेट ऑफ महाराष्ट्र, अक्रॉस द कंट्री कव्हरेज थोडं कमी झालं होतं बिकॉज ऑफ अप्रिहेन्शन इन द पॉप्युलेशन. पण आता कुठेतरी ते परत एकदा वरच्या ट्रेंडवर आहे, म्हणजे कुठेतरी परत आपण आपल्या ज्या ओरिजिनल आपला ट्रॅक ट्रेंड आहे त्या ट्रेंड लाईनला आपण टुवर्ड्स द ट्रेंड लाईन आपण सरकत आहोत. सो वी थॉट की नाऊ वी कॅन स्टील गो बॅक अँड रिव्हिजिट की आपण जे अर्बन कन्सल्टेशन केलं होतं तर त्याच्यानंतर आता आपल्याला कसं प्रोग्रेस करायचं आहे, कारण जास्त उशीर झाला तर मग परत आपलं जी स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट आपण केली होती, आपण जे कन्सल्टेशन केलं होतं त्याचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह होता तो कुठेतरी डिफीट होऊन जाईल. कारण आता आपली सप्लिमेंटरी पीआयपीची वेळ आहे आणि आयडियली वी ऍक्च्युली वॉन्टेड की आपलं कन्सल्टेशन झाल्यानंतर बाय दिस टाइम ऍटलीस्ट या 3 कॉर्पोरेशनचे जे आहे ते अर्बन रुटीन इम्युनायझेशन स्ट्रेंथनिंग साठीच्या ऍक्टिव्हिटीज आयडेंटिफाय करून कुठेतरी आपलं पीआयपी जाणं अपेक्षित होतं. पण इट इज नेव्हर टू लेट. सो त्या अनुषंगाने युनिसेफ आणि युनिसेफ अँड आम्ही पाटील सरांशी आणि पाटील मॅडमशी चर्चा केली की कॅन वी गो बॅक नाव. सो वी थॉट की इट इज स्टील अ प्रॉब्लेम, म्हणजे अजूनही नाशिक आणि औरंगाबाद या दोनही ज्या कॉर्पोरेशन आहे इथे कुठेतरी केसेस ज्या आहेत कोविडच्या त्याचं प्रादुर्भाव अजूनही आहे, केसेस अजूनही थोड्याफार प्रमाणात वाढत आहेत. सो वी थॉट की लेट अस नॉट
बंबार्ड यू विथ एनीथिंग और एनी प्लॅनिंग और एनीथिंग, बट एक सिच्युएशन अंडरस्टँडिंग आपण करून घेऊया तुमच्या दोन्ही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून की कशी परिस्थिती आहे नॉट ओनली विथ कोविड, म्हणजे कोविडचं कारण आपली सेम फंक्शनरी जी आहे जी आपली आर आय साठी इन्वॉल्व आहे, सेम फंक्शनरी आपली कोविड रिस्पॉन्स साठी पण इन्वॉल्व आहेत. सो आम्हाला थोडंसं तुमच्याशी डायरेक्ट चर्चा करून घ्यायचं, घेऊन समजून घ्यायचं होतं की सध्या नाशिक आणि औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आपला स्टाफ कशा पद्धतीने कोविड रिस्पॉन्स मध्ये एंगेज आहे आणि मागच्या 4 महिन्यामध्ये रुटीन इम्युनायझेशनच्या संदर्भात आपलं कशा पद्धतीने आपण प्रोग्रेस केलेले. सो दॅट वॉज द ऑब्जेक्टिव्ह टू सेट दिस मीटिंग. आणि मीन वाईल मागच्या 4-5 महिन्यामध्ये आपलं जे कन्सल्टेशन झालं होतं त्याचा रिपोर्ट आपण फायनल केला आहे. तो रिपोर्ट सुद्धा आम्ही मेलवर सेक्रेटरी सर, पाटील मॅडम, पाटील सर यांच्या सगळ्यांशी शेअर केला आहे. तुम्हाला पण इनफॅक्ट मेल आला असणार आहे देविका मॅडमचा. सो तो रिपोर्ट जो आहे तो प्रिंट रिपोर्ट पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत. सो आय जस्ट वॉन्टेड टू शोकेस दॅट रिपोर्ट. सो त्याची एक मी झलक तुम्हाला इथे दाखवेल अजेंडा मधलं. सो फर्स्ट पार्ट इज दॅट देन वी एक्सपेक्ट यू बोथ द कॉर्पोरेशन मेडिकल ऑफिसर हेल्थ टू गिव्ह अस अ ब्रीफ प्रेझेंटेशन ऑर ब्रीफ टॉक अबाउट द प्रेझेंट कोविड सिच्युएशन इन नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन फर्स्ट विथ नंबर ऑफ पॉझिटिव्ह केसेस, हाऊ द कंटेनमेंट झोन्स आर, देन वॉट इज द स्टेटस ऑफ रुटीन इम्युनायझेशन अँड वॉट चॅलेंजेस यू आर फेसिंग अँड हाऊ वी कॅन ऍक्च्युली मॉडिफाय अवर स्ट्रॅटेजीज इन रेस्पेक्ट टू ॲड्रेस दोज चॅलेंजेस अँड द सेम थिंग देन वी फॉलो विथ औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड मे बी देन वील डिस्कस ऑन द वे फॉरवर्ड दॅट हाऊ वी आर गोइंग टू टेक इट फर्दर द अर्बन रुटीन इम्युनायझेशनच्या ज्या गोष्टी आहे. सो हे एक साधारण 30 ते 40 मिनिटं आपण चर्चा करणार आहोत. सो दॅट इज द अजेंडा फॉर द टुडेज मीटिंग. नाव विदाउट वेस्टिंग मच ऑफ अ टाइम आय वुड लाईक टू शेअर विथ यू ऑल द रिपोर्ट. आय जस्ट शो द रिपोर्ट. ओके, कॅन यू ऑल सी अर्बन रिपोर्ट दिसतोय का तुम्हाला स्क्रीनवर? Yes. Okay. So this is the report, urban routine immunization strategy report. आपण खूप डिटेल पद्धतीने रिपोर्ट हा केलेला आहे कन्सल्टेशनचा. सो हे कन्सल्टेशन मध्ये जी सगळी चर्चा झाली ती सगळी चर्चा पण या रिपोर्ट मध्ये आहे. ऍट द सेम टाइम जे ऍक्शन प्लॅन्स आणि स्ट्रॅटेजी वर्कआउट केल्या होत्या आफ्टर, कारण ह्या सर्व ज्या आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत याचा मागच्या 3 वर्षाचा HMIS रुटीन इम्युनायझेशन संबंधीचा डेटा, आपला कंटर्न मॉनिटरिंगचा डेटा, त्याच्यानंतर आपल्या NHMचं एक्सपेंडिचर, या सगळ्या ऍस्पेक्ट्सला प्लस तुमच्याकडे ज्या UPSC च्या चेकलिस्ट तुम्ही भरून पाठवल्या होत्या त्याचा डेटा, ह्या सगळ्याच्या आधारावर गॅप अनालिसिस करून जे आपण केलेला आहे तो रिपोर्ट मध्ये, ह्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला ते सगळं वाचायला मिळू शकतं. 3,400 सो त्याच्यानंतर आपण जे ईव्हीएम असेसमेंट केलं होतं त्या संदर्भात आपला जो काही डेटा होता, सो ऑल द ऍस्पेक्ट ऑफ द अनालिसिस दॅट वी प्रेझेंटेड ड्युरिंग द कन्सल्टेशन ऍट द सेम टाइम इज पार्ट ऑफ दिस रिपोर्ट. सो विच यू कॅन ऍक्च्युली गो थ्रू द रिपोर्ट आणि यू कॅन रीड अँड दॅट विल ऑल्सो हेल्प यू, कारण रिपोर्टच्या एंडला जो आहे आपण आपली जी स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट आहे त्या स्ट्रॅटेजी मध्ये कन्सिडरिंग द 4 aspects ऑफ मोबिलायझिंग द पीपल, मोबिलायझिंग द कम्युनिटीज, देन इम्प्रूव्हिंग द प्रोग्राम्स, हे जे आपलं फ्रेमवर्क आहे रुटीन इम्युनायझेशन स्ट्रेंथनिंगचं, लाईक मॅक्सिमायझिंग रीच, मॅनेजिंग प्रोग्राम, मोबिलायझिंग पीपल अँड मॉनिटरिंग प्रोग्रेस, याला धरून जे आपले बॉटलनेक्स आहेत आणि त्याला काय स्ट्रॅटेजीज आपण करू शकतो किंवा काय रेकमेंडेशन आलेले आहेत, कारण तुम्हाला आठवत असेल तर आपण तिथे ग्रुप डिस्कशन्स पण केले होते, ग्रुप एक्सरसाइज केल्या होत्या. सो त्या डिस्कशन मधनं आणि जे अनालिसिस आपण केलं होतं बॅकएंडला डेस्क रिव्ह्यू करून, त्या किंवा फोकस ग्रुप डिस्कशन जे या 2 जिल्ह्यांमध्ये झाले होते त्याच्यातनं आलेले फोकस ग्रुप डिस्कशनच्या आधारावर हे रेकमेंडेशन ड्राफ्ट केलेले आहेत. सो दीज ऑल्सो यू कॅन रेफर टू अँड दीज विल बी हेल्पफुल फॉर यू टू ड्राफ्ट युअर प्लॅन्स इन फ्युचर. सो दीज आर द रेकमेंडेशन्स. आणि I would like to then stress upon the main highlights of this strategy development consultation are the dashasutri ji dashasutri apan agree keli hoti ani madam ne pan yala endorse kela hota Archana Patil madam ne, that is first is the validation. So this is kind of a way forward for us or key takeaways of the consultation. Ek hota ki apli je urban RI strategy apan banavli ahe tyacha implementation plan aplyala urban local body soban develop karayche hote ani te validate karayche hoti hi strategy. So jyachya sathi UNICEF
युनिसेफ हॅज आयडेंटिफाईड तीन कॉर्पोरेशन युनिसेफने आयडेंटिफाय केले होते जिथे डायरेक्ट युनिसेफ विल सपोर्ट इन डेव्हलपिंग द प्लॅन्स. त्यामध्ये एक औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन होतं, एक नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन होतं आणि एक आपण विदर्भ साईडची म्युनिसिपल कॉर्पोरेशन घेणार होतो. परंतु कन्सिडरिंग द कोविड नाव वी थॉट दॅट वी कॅन, बिकॉज युनिसेफ हॅज ऑलरेडी स्टार्टेड वर्किंग इन द टू वॉर्ड्स ऑफ मुंबई. सो वी आर डिस्कसिंग विथ पाटील मॅडम अँड पाटील सर इफ वी कॅन स्टार्ट दिस वर्क ऑफ व्हॅलिडेशन इन दिस टू वॉर्ड्स ऑफ मुंबई. देन द सेकंड पॉइंट जो सेकंड टेकअवे आपला कन्सल्टेशनचा होता तो होता एन्शुरिंग द इम्प्लिमेंटेशन फॉर प्लॅन फॉर अर्बन रूट इलिमिनेशन इन बजेटेड पीआयपी. सो जरी आपली आता कारण सप्लिमेंटरी पीआयपीची वेळ ऑलरेडी आलेली आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये आपले साधारण ऑगस्ट एंड आणि सप्टेंबरमध्ये आपले सप्लिमेंटरी पीआयपी बनत असतात, परंतु अजून आपली जर प्लॅनिंग एक्सरसाइज वगैरे झालेली नाही कारण कोविडमुळे आपला बराचसा वेळ जो आहे तो त्याच्या फायटिंग कोविडमध्ये गेलेला आहे. सो इफ वी स्टार्ट नाव, इफ द टाइम परमिट्स, इफ द सिच्युएशन परमिट्स अस, वी कॅन स्टील गो अहेड विथ दिस थिंग अँड मे बी बाय एंड ऑफ डिसेंबर इफ वी कॅन कम्प्लीट द प्लॅनिंग इन दिस टू कॉर्पोरेशन्स वी विल बी स्टील बी able to put up into the PIP for 21-22. So 21-22 cha jeva PIP apan December madhe sadharan banvayla geto tya veles apan ya ji apli planning process asnar ahe doni corporation sathi cha urban RI chi ti apan tyachyamadhe nakki taku shakto. I that is what I feel. Tyachyanantar developing GR to reflect the coordination among the key department. So he already kam patil sir ancha level var patil madam cha level var suru zalela ahe. So we'll be working on this and we'll be finalizing. Then implement the NUHM NHSRC vulnerability tool. So he vulnerability tool cha sandarbhat sudha I think Satara mandun एक चांगलं प्रेझेंटेशन तिथल्या आरसीएच ऑफिसरनी केलं होतं. तालुका आरोग्य अधिकारी होते, त्यांनी खूप छान पद्धतीने ते केलं होतं अँड वी वॉन्टेड टू टेक इट अप. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मला वाटतं 1-2 तालुक्यांमध्ये हे व्हल्नरेबिलिटी टूल आणि व्हल्नरेबिलिटी असेसमेंट केलेलं आहे जे एनएचएस आरसीने दिलेलं टूल होतं. दॅट इज गोइंग टू हेल्प अस इन आयडेंटिफाईंग दॅट विच इज द व्हल्नरेबल ग्रुप अँड व्हॉट न्यू स्ट्रॅटेजीज ऑर व्हॉट स्पेशल स्ट्रॅटेजी वी शुड बी अप्लाइंग टू देम. देन द पाचवा मुद्दा जो होता दशसूत्रीमधला तो होता डेव्हलपिंग बेंचमार्क्स अँड पिरियडिक अपडेटिंग ऑफ द परफॉर्मन्स ऑफ अर्बन लोकल बॉडीज. सो हा थोडासा एक ब्रॉड ऍस्पेक्ट होता जो अर्बन म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि अर्बन काउन्सिल सोबत आपल्याला करायचा होता. डिझायनिंग अँड इनकॉर्पोरेट द सोशल बिहेवियर चेंज कम्युनिकेशन. सो एव्हरीबडी नोज हिअर की रुरल कारण इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष किंवा जे बाकीचे आपले आर आयचे कॅम्पेन होते त्याच्यामध्ये जे जे जिल्हा लेवलला म्हणजे रुरल एरियाजमध्ये जे इम्युनायझेशनच्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये कुठेतरी बीसीसी ब्रिज ट्रेनिंग आणि बिहेव्हिअर चेंज कम्युनिकेशन रुटीन इम्युनायझेशन साठी डिमांड जनरेशन वाढवण्यासाठी खूप कामी आलेलं आहे. सो वी थॉट दॅट सिमिलर काइंड ऑफ अ बिहेव्हिअर चेंज कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी कॅन बी डिझाईन फॉर अर्बन. सो दॅट इज वन एरिया. डॉक्युमेंटेशन ऑफ द सक्सेस स्टोरीज हा पण एक आहे ज्याच्या कारण जी आपली पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटची आरोग्य पत्रिका आहे तिथे कुठेतरी आपण ज्या कॉर्पोरेशननी ज्या जिल्ह्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना याच्यामध्ये आपण डॉक्युमेंट करून त्या सक्सेस स्टोरीज देऊ शकू. सो दॅट वॉज वन ऑफ द वे फॉरवर्ड. बायएन्युअल स्टेट लेवल मिटिंग्स दिस इज समथिंग विच वी डिसाइडेड बट अनफॉर्च्युनेटली अगेन आय एम सेइंग बिकॉज ऑफ कोविड वी कॅनॉट टेक इट बट वी विल डेफिनेटली स्टार्ट विथ दिस वील स्टार्ट फॉलोइंग ऑन दिस थिंग्स. सेम वे वी एक्सपेक्टेड क्वार्टरली डिस्ट्रिक्ट लेवल रिव्ह्यूज ऑफ द अर्बन ऍक्शन प्लॅन्स बाय द डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स ऑर ऍट द कॉर्पोरेशन लेवल मे बी द म्युनिसिपल कमिशनर ऑर एमओएच हेल्थ कॅन फॉलो अप ऑन दिस अँड टेक इट. बट दीज आर द नेक्स्ट स्टेप्स. आपण एकदा प्लॅनिंग प्रोसेस झाल्यानंतर आपले प्लॅन डेव्हलप झाले की त्याच्या पुढच्या या स्टेप्स आहेत. सो वील कम टू दॅट आफ्टरवर्ड्स. आणि डेव्हलपिंग द गायडन्स नोट ऑन यूज ऑफ इम्प्रुव्हिंग की RMNCHA including RI services of innovations funds je kay कारण अर्बन काउन्सिल एरियाज मध्ये बऱ्याचदा एमपी लॅड आणि एमएलए लॅडचे काही फंड्स असतात जे कॉर्पोरेटर लेवलला पण काही फंड्स असतात त्याचा कसा आपण वापर करू शकतो. आपले जे काही गॅप्स आहेत किंवा लोकल सिच्युएशन आहे त्याच्यासाठी काही स्पेसिफिक कारण प्रत्येक गोष्ट कदाचित त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. सो त्यासाठी हे फंड्स कसे युज करू शकतात कारण युनिसेफचा थोडासा अनुभव याच्यामध्ये आहे. 1-2 मुंबईच्या ज्या एमएमआरच्या ज्या कॉर्पोरेशन आहेत तिथे आम्ही याच्यामध्ये बऱ्यापैकी थोडं काम केलं होतं. त्यातलं एक मीरा भाईंदर वगैरे आहे. सो we can help and we can try to use these resources for urban RI. So hi dashasutri ji hoti yachyavarach aplyala kaam karaycha ahe tyatli apan we are still at the first step ani second step ji pip ani apla validation of the strategy and developing plan je ahe. So tithunach aplyala suruvat karaychi like so we have to think that kal apla consultation zalele na ata itun pud aplyala kaam karaycha ahe if the situation permits and which we want to understand from you. So this is what I wanted to share with you. पाटील सर
Hello. I hope I'm clear on the agenda part and also the RI strategy. हाँ मंगेश. Yes, yes. I will request you. आता ते आपन जे हे आपन दहा हे केले दशसूत्री समजा त्याच्यातलं परंतु अप्रोच आपला जो मगाशी तू ट्रायंगल दाखवला चार पॉइंटचा मी रात्री हे सगळं पूर्ण वाचलं. ओके ओके सर. हां आपलं जे बुकलेट मला दिलं होतं येस येस मी प्रिंट काढून वाचलं तर त्याच्यामधलं जे मॅक्झिमाइज रीच आहे ते कसं जायचं करायला लागेल हे दहाचे आहेतच आपले. मॅक्झिमाइज रीच ह्या जे प्रिन्सिपल्स म्हणूया आपण किंवा येस येस फ्रेमवर्क जे आहे ते म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणे आणि मॅक्झिमम त्याच्यापर्यंत कशा पद्धतीने जाता येईल. नंतर मोबिलायझिंग पीपल हे सेकंड आहे. नंतर मॅनेजिंग द प्रोग्राम म्हणजे आरआयचा प्रोग्राम मॅनेज कसं करायचा आणि मग मॉनिटर करायला लागेल जो काय प्रोग्रेस चालू आहे. तर त्यामुळे ह्या दोन्ही आपण 2 मिनिटं बोलू ना मी. येस सर येस सर येस. तर आपण 2 कॉर्पोरेशन निवडण्याचा हेतू हा होता की एकतर आणि तिसरं नागपूर निवडलं होतं परंतु नागपूरला सध्या केसेस पण होते आणि इट्स टू फार थोडं सध्या मॉनिटरिंगला म्हणजे कारण आपण ऑलरेडी आपण मार्च महिन्याच्या तारख्या 17-18 तारखेला आपण ठरवलं पण होतं पण ऍडलक केली तेव्हा आपण नाशिक आणि औरंगाबादला जाणारही होतो. येस परंतु लॉकडाऊन सुरू झाल्या कारणाने आपण मध्ये कॅन्सल केलं. ओके नाहीतर मग फिजिकली आपण सगळ्यांशी यांच्याशी आपण बोलून सुरू करणार होतो. तर बेटर लेट दॅन नेव्हर. तर माझे सगळ्या म्हणजे नीता मॅम पण आहे तिकडे आता डॉक्टर नागरगोजे सर पण आता एमओएच म्हणून जॉईन झाले आहेत डॉक्टर नागरगोजे सर. हा तर आणि डॉक्टर पाडवी पण आहेत आणि आम्ही ब्युरो पण आहेत आणि आपण सगळे पार्टनर्स आहोत. तर लेटेस्ट स्टार्ट नाव म्हणजे तू व्यवस्थित प्रेझेंट केलं परंतु त्यांनी म्हणजे माझी इच्छा किंवा माझं असं होतं किंवा त्यांनी एक्झॅक्टली काय करावं हे आता प्रेझेंट त्यांचं प्रेझेंटेशन झाल्यावरती हाऊ यू शुड गो म्हणजे मी जे नेहमी म्हणतो ना आता हे ओव्हरऑल अकॅडमिक टाईप झालं थोडस हाऊ दे शुड गो हे 10 पॉइंट वरती जाण्यासाठी त्यांना एखादा आपण हे तयार करूया की नॉट गाईडलाईन्स पण फ्रेमवर्क करूया की बाबा समजा आता व्हॅलिडेट करायचं तर मग एक फ्रेमवर्क आणि टाइमलाईन बरोबर आहे या 2 गोष्टी जर आपण तर थोडस पुढे आपल्याला जायला पीपल ऑल्सो कम टू नो की कशा पद्धतीने जायचं आहे म्हणजे बरोबर आहे काय करायचं हे कळालं परंतु ते एक्झॅक्टली व्हॉट टू डू आणि व्हेन टू डू आणि हाऊ टू डू या 3 गोष्टीसाठी आपण थोडस तयार करूया सो दॅट त्यांना पण आपल्याला सांगता येईल त्यांच्या पण आयडियाज आपण घेऊ आता किंवा सध्याचं त्यांचं प्रेझेंटेशन संपल्यानंतर म्हणजे आपल्याला थोडस काय म्हणतात राईटअप सारखं किंवा एक तयार करता येईल आपल्याला वे फॉरवर्ड ऑन पेपर कसं व्यवस्थित दिसेल म्हणजे आपण जे बोलतो ते लिटल काय म्हणायचं ग्लोबल आणि प्लस हे असतं तर आता पिन पॉइंट रित्या सुद्धा कसं जायचं समजा व्हॅलिडेट करायचं तर हाऊ टू डू इट बरोबर आहे मॅक्झिमम करायचं तर व्हॉट कॅन बी डन. आता उदाहरणार्थ कोविडच्या मी अजूनही 2-4 गोष्टी तर आज उद्या माझं पत्र येईलच तुम्हाला मॅडम जसं मी तयार केलं की आपण ऑलरेडी कोविडच्या दरम्यान आरआय कसं सेशन्स कसे कंडक्ट करावेत हाऊ टू ओव्हरकम द सध्याचे प्रॉब्लेम्स आहेत. आता व्हॅक्सिन अवेलेबिलिटीला मी स्वतः मागे बसून तुमच्यापर्यंत व्हॅक्सिन पोहोचेल हे बघतोय तसंच त्या पद्धतीने तुम्ही तर अजूनही देतोय काही ठिकाणी आता समजा आता औरंगाबाद कॉर्पोरेशन असेल किंवा नाशिक आहे इव्हन पुणे आहे की तिथं मॅक्झिमम स्टाफ इज एंगेज्ड इन कोविड तर त्याच्यासाठी आपण गाईडलाईन काढल्यात की बाबा कोविडचे जे स्टाफ भरा सो दॅट रेग्युलर स्टाफ विल बी युटिलाइज फॉर द आरआय सेशन्स म्हणजे अशा पद्धतीने मी गाईडलाईन पण देतो. सध्या काही ठिकाणी ते ज्या ठिकाणी इम्युनायझेशन होत होतं म्हणजे परंतु बिकॉज ऑफ कोविड डीसीएससी झाले असेल डीसीएस झाले असेल किंवा डीसीएससी झाले असेल किंवा इव्हन सीसीसी झाले असेल तर त्यामुळे तिथं लोक यायला घाबरतात. आपण रेडी आहोत तिथं सेशन घ्यायला पण पीपल आर लिटिल हेजिटंट टू कम टू दॅट प्लेस नको बा कोविडचे पेशंट तिथे ट्रीट होतात किंवा कोविडचे पेशंट येतात मग आपलं बाळ कशाला न्यायचं आपलं बाळ तर हेल्दी आहे इम्युनायझेशन त्यासाठी पर्याय व्यवस्था करण्याबद्दल तर मी गाईडलाईन्स आता आज उद्यात येतीलच तुम्हाला की बाबा प्रायव्हेट क्लिनिक्स आयडेंटिफाय करा की जिथे कोविड इज नॉट ट्रीटेड सो नॉन कोविड सर्व्हिसेस दिल्या जात आहेत किंवा पर्यायी समजा 4 बिल्डिंग आहेत समजा सिव्हिल हॉस्पिटल आहे आता नाशिकचं उदाहरण घेऊया की कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे समजा बिटको आहे तर बिटको मध्ये 10 इमारती आहेत तर त्या बिटकोतल्या एखाद्याच इमारतीत कोविड बघितला जात असेल तर रेस्ट ऑफ द इमारतीतल्या ठिकाणी तुम्ही आरआयचं सेशन कंडक्ट करू शकतात तिथे लोक यायला हेजिटंट होणार नाहीत मग याच्यासाठी तुम्हाला लोकांपर्यंत पोचावं लागेल आशां थ्रू जावं लागेल बरोबर आहे की नाही कारण जस्ट म्हणजे आमच्या डॉक्टर जे मॅडम तर माझं परवा म्हणजे डिस्कशन झालं की पर्यायी व्यवस्था सुद्धा आता आपल्याला त्याच ठिकाणी जिथे जमत असेल त्याच ठिकाणी करायचं पण जिथे जमत नसेल तर प्लेस अवेलेबल नाही पर्सन अवेलेबल नाही बरोबर आहेत की नाही याच्यासाठी हाऊ टू ओव्हरकम कारण हे घेऊनच आपल्याला पुढे अर्बन आरआय म्हणजे त्या दृष्टीने थोडस बोलूया. तर थँक्यू बेटा तर आपण पुढेच कंटिन्यू कर. हा मला वाटतं सर
सर इनफॅक्ट सर कॅन आय टॉक येस हो या सो तुम्ही जसं सांगितलं सर एक्झॅक्टली आपला तोच पॉइंट आहे. जरी मी ती दशसूत्री दाखवली आपल्याला सध्या आपण पहिल्या म्हणून मी म्हटलं की आपण अजूनही पहिल्या पॉइंटवरच आहोत. सो आपल्याला ह्या ज्या दोन म्युनिसिपल कॉर्पोरेशन आपण सिलेक्ट केलेल्या आहेत याच्यामध्ये ऍक्च्युअली आपला प्लॅन असा होता की मार्च महिन्यामध्ये आपण जॉईंटली म्हणजे इम्युनायझेशन ऑफिस मधनं तुम्ही मी देविका मॅडम त्यानंतर आपण तिथले डब्ल्यूएचओची जी टीम आहे तिथे त्या कॉर्पोरेशन लेवलला जाऊन आपण पूर्ण मेडिकल ऑफिसर आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार होतो की आपल्याला इथं कसं करायचं म्हणजे कारण काय की स्ट्रॅटजी ज्यावेळेस डेव्हलप झाली आणि जो अनालिसिस आपण केला होता हा थोडा स्टेट लेवलचा होता परंतु ज्यावेळेस प्रोसेस होणार आहे त्यावेळी ती ऍक्च्युअली ती त्या कॉर्पोरेशन स्पेसिफिक व्हायला पाहिजे होती आणि म्हणून आपण ठरवलं होतं की आपण त्या कॉर्पोरेशनला जाऊन तिथे त्यांच्या मेडिकल ऑफिसर आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काय अडचणी आहेत ते कशा पद्धतीने सध्या काम करत आहेत हे समजून घेऊनच मग आपण प्लॅन तयार करणार होतो. सो ती प्रोसेस अजूनही व्हायचीच आहे. सो इथे आज ऑब्जेक्टिव्ह माझा आणि देविकांचं आमचं असं थिंकिंग होती की आज जर ह्या दोन्ही कॉर्पोरेशनच्या मेडिकल ऑफिसर कडनं आपल्याला कळालं की कशी परिस्थिती सध्या आहे बिकॉज इट इज ओनली दे हु नो द रिअल सिच्युएशन राईट नाऊ की कोविडच्या काळामध्ये सुद्धा कशा पद्धतीने दे आर स्टील फायटिंग हार्ड अँड मेंटेनिंग द रुटीन इम्युनायझेशन सर्व्हिसेस. थोड्या प्रमाणामध्ये कुठेतरी अडचणी असणारच आहे पण कारण आपल्याकडे कुठे आरआय थांबवलेलं नाही आपण जशा पद्धतीने होत असेल तसं आपण आरआय कंटिन्यू करायचा प्रयत्न सुरू आहे दोनही कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा हे होत असणार आहे. सो वी जस्ट थॉट की ते एक समजून घेऊया आणि मग इथून पुढे आता या दोन कॉर्पोरेशनची समजा प्लॅनिंग प्रोसेस वगैरे जर फिजिबल असेल तर ती कधी फिजिबल आहे तसं आपण थोडस चर्चा करून मग देन विल टेक इट फॉरवर्ड विथ द रेस्पेक्टिव्ह कॉर्पोरेशन. Yes, sir. I think then we can go. If there are no questions from the participants, then mag apan pude sarukuya. Any officer from corporation or any or other agency, UNDP or WHO, if you. Nahi, na. Ata ek asa kuriya. आता नाशिक आणि औरंगाबाद कॉर्पोरेशनचे जे आपण पॉइंट दिले होते त्यांना नंबर ऑफ सिच्युएशन काय आहे बोला नंतर पॉझिटिव्ह केसेस आहेत आता जर कंटेनमेंट झोन असेल हाऊ दे आर मॅनेजिंग देअर समजा आता समजा बरोबर आहे त्याच्यानंतर त्यांचा आरआयचा परफॉर्मन्स किती आहे म्हणजे आकड्यांवारे जाण्यापेक्षा पण करंटली क्वालिटी म्हणजे करंट स्टेटस काय आहे हाऊ दे आर फेसिंग आपल्याला माहिती कारण मी आता मी जाऊन आलो एक दिवस तर त्याच्यानंतर मग त्यांचे इश्यूज अँड चॅलेंजेस काय ड्यू टू कोविड मग त्याच्यासाठी आपण काय करू ते काय करतायत सो दॅट ऍक्च्युली फील्ड मध्ये काय चालू आहे ते आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय. आय थिंक देन येस सर येस सर सो वी कॅन आस्क नाशिक कॉर्पोरेशन टीम टू कम फॉरवर्ड अँड प्रेझेंट डॉक्टर नागर गोजे राईट. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. आपल्याकडे आता जेव्हापासून कोविड स्टार्ट झालं तेव्हापासून कोविडच्या टील नाव नाशिक कॉर्पोरेशन मध्ये आजपर्यंत 1830 केसेस टोटल झाल्या 18,030 तर त्यापैकी आता सध्या ऍक्टिव्ह केसेस आहेत अराउंड 5100 आजच्या सध्या काय झालं की 1 ऑगस्ट जुलै लास्ट वीक पासून आमच्याकडे अँटीजेन टेस्टिंगची मोठी कॅम्पेन राबवला गेला त्याच्यामुळे नंबर ऑफ केसेस आत्ताच्या आमच्या खूप आहेत त्याच्यामध्ये आम्ही जुलै एंडला थोडस मॅनपॉवर साठी एक रिक्रुटमेंट ड्राईव्ह पण घेतला पण रिक्रुटमेंट मध्ये जे मॅनपॉवर आम्ही अपॉइंट केलं ते लोकही पण अराउंड 50% त्यातले जॉईन झाले नाही म्हणजे आम्ही कॉर्पोरेशनने 849 लोक भरण्यासाठी ऍडव्हर्टाईज दिली होती त्यानंतर इंटरव्ह्यू झाले लोकांना ऑर्डर्स दिल्या पण अराउंड 400 फक्त जॉईन झाले 800 लोकांपैकी तर ते चालू आहे. मग हे 5100 जे ऍक्टिव्ह केसेस आहेत त्याच्यासाठी आमच्याकडे सध्या ऍक्टिव्ह कंटेनमेंट झोन 1349 आहे तरी पण आमच्याकडे सध्या कमिशनर साहेबांच्या आमच्या याच्यात एकूण प्लॅनिंग करून आम्ही शक्यतो मायक्रो कंटेनमेंट झोन्स केलेले आहेत मग इंडिव्हिज्युअल बिल्डिंग्स आणि त्याच्या आजूबाजूचे एरिया त्याच्यामुळे आपल्याला इम्युनायझेशन सेशन्स कॅरी करण्यासाठी तशी अडचण नाही. इनफॅक्ट आमचे जर मागच्या 4 महिन्याचं प्लॅनिंग पाहिलं तर 4 महिन्यात मागचे आमचे 2499 सेशन्स प्लॅन होते आउट ऑफ 2499 वी कॅरीड आउट 2392 सेशन्स फक्त ओनली 107 सेशन्स वेअर कॅन्सल इन लास्ट 4 मंथ्स तरी पण तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही जुलैमध्ये 54 एक्स्ट्रा सेशन्स घेतले प्लॅन केले आणि घेतले त्याच्यामुळे आमचा असं कव्हरेज जे आहे जे अपेक्षित होतं 9148 त्याच्यापैकी 7149 आमचं कव्हरेज झालेलं आहे तरी पण 2000 आमचे बाकी आहे 2099 याच्यासाठी परत आता पुढच्या 2 महिन्यासाठी आम्ही 43 सेशन्स एक्स्ट्रा प्लॅन केलेत म्हणजे जे रुटीन सेशन्स आमचे प्लॅन होते 1359
प्लस 43 सेशन्स आम्ही प्लॅन केलेत. आता इश्यू एकच होतो की मी जसं सांगितलं आमचे 5100 आमच्याकडे ऍक्टिव्ह केसेस आत्ता आहेत. जेवढ्या ऍक्टिव्ह केसेस आहेत मी त्या ऍक्टिव्ह केसेस साठी आम्हाला परत कंटेनमेंटच्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी तर मॅनपॉवर तिकडे बिझी असतो. त्याच्यामुळे थोडस फक्त सेशन कॅरी करण्यासाठी कंडक्ट करण्यासाठी अडचणी येतात. तरी पण आम्ही सेशन आमचे कॅन्सल होणार नाहीत मॅक्सिमम हा आमचा ट्राय असतो. तिथे अल्टरनेट मॅनपॉवर हे करून किंवा मग ते सेशन कंडक्ट करून ते नंतर तिकडच्या कंटेनमेंटच्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या ऍक्टिव्हिटी करतात. हे वाढवण्यासाठी मध्ये आम्ही मग शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांची सुद्धा कोविड मध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी सर्व शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांची मदत घेतली, त्यांच्या टीम्स बनवल्यात आणि त्यांच्या मार्फत आम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची ऍक्टिव्हिटी मॅक्सिमम आता करतोय. त्याच्याबरोबरच आता फील्ड मध्ये कोमॉर्बिड सर्वे पण चालू आहे. कोमॉर्बिड सर्वे साठी आम्ही जे हे केलेले आहेत कॉन्ट्रॅक्च्युअल मॅनपॉवर अपॉइंट केले त्याबरोबर आपलं रुटीन मॅनपॉवर पण त्यांना थोडस मदतीला किंवा गायडन्स साठी आहे. कोमॉर्बिड सर्वे बरोबरच मग आमच्याकडे आता सध्या आम्ही 80 ठिकाणी शहरामध्ये फिवर क्लिनिक सुरू केले. फिवर क्लिनिक मध्ये परत आम्ही बीएमएस डॉक्टर्स अपॉइंट केले, त्याच्यासाठी त्यांनी तिथे एएनएम आणि स्टाफ नर्सेस अपॉइंट केल्या, फार्मासिस्ट अपॉइंट केले. पण आता सध्याची कंडिशन अशी आहे की आमच्याकडे बिटको हॉस्पिटल जसं मगाशी पाटील सर म्हटले बिटको हॉस्पिटल आम्ही आता कोविड हॉस्पिटल केलंय, त्यानंतर झाकीर हुसेन हॉस्पिटल आमचं हे केलंय कोविड हॉस्पिटल. तर बिटकोचं सुदैवाने अशी कंडिशन आहे की जुनं बिटको हॉस्पिटल जे चालू होतं तिथं नॉन कोविड वर्क चालू आहे. मग त्या जुन्या बिटको हॉस्पिटलमध्ये आमचं रुटीन आर आय वगैरे ते चालू आहे. फक्त झाकीर हुसेनचा जो इश्यू होता तिथले आम्ही आर आय सेशन तिथले मग ते शिफ्ट केले दुसरीकडे, तिथे बंद करून दुसरी अल्टरनेटिव्ह जागा हे करून तिथे शिफ्ट केलेले. अशा प्रकारे जसं मगाशी सर म्हटले पाटील सर की आपला प्रयत्न हाच आहे की मॅक्सिमम आपलं आपण रुटीन इम्युनायझेशन जे आहे ते चालू राहील. तर आता मी जसं सांगितलं की मागच्या 4 महिन्यात हे सगळे ऍक्टिव्हिटी चालू असताना 107 सेशन्स कॅन्सल झाले होते. फक्त त्याच्यापैकी 54 आम्ही एक्स्ट्रा मागच्या महिन्यात कंडक्ट केले. मग आता उरलेले परत ह्या 2 महिन्यात आम्ही आणखी 43 सेशन्स प्लॅन केले ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये. त्याच्यामुळे हे आमचं पूर्ण बॅकलॉग भरून काढण्याचा प्लॅन आहे सप्टेंबर. हा पाटील सर. हॅलो बोला सर, आवाज येतो आपले सर, आवाज येतो बोला. पाटील सरांना फक्त रिक्वेस्ट होती सर बोलत राहा. हा सर, आता सर 12 वाजता मॅडमची एक स्टेट लेवल कमिटीची मीटिंग आहे साळुंगे सरच्या अध्यक्षतेखाली. ऐका ना, माझं मॅडमशी बोलणं झालंय तर आमचा आयडिया वेगळा आहे आणि तुमचा आयडिया वेगळा आहे आत्ताच्या व्हीसीचा. नाही सर, एकच आयडिया आहे आता, कारण इथं परेश आहे ना. परेश 10 मिनिटं थांबा, मॅडमला जरा मी करतोय फोन करतो, मॅडम पण जॉईन होतील कारण की आधीच मॅडमची तुमच्या आधीची व्हीसी एक्सटेंड झाल्यामुळे आमचा पिरियड वर म्हणजे आक्रमण झालं आमचं तुमच्या व्हीसी. मी मॅडमशी बोलतो सर, मी मॅडमशी बोलतो. मॅडमला मी जॉईन व्हायला सांगा ना सर. मॅडमशी बोलतो. हा म्हणजे मग हे 10 मिनिटं आम्ही हे करतो पुढे, प्लीज कंटिन्यू. हा सर, अशा प्रकारे आमचं आरआयचं रुटीन काम चालू राहील याच्यासाठी प्रयत्न आहे आमचे चालू आहे सर. थँक्यू डॉक्टर नागरगोजे. सर मला एक सर प्रश्न विचारू. बोला. मला एक समजून घ्यायचं होतं की आपण, कारण तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की किती सेशन आपण प्लॅन होते. येस सर, येस सर. मला असं वाटतं बेटा तू लिहून ठेव. ओके ओके प्लीज. हा मग आपण काय करू, नीता मॅमचं पण ऐकूया. नीता मॅमचं झालं की दोन्ही कॉर्पोरेशनचं म्हणजे काही काही नॉट अ प्रॉब्लेम, नॉट अ प्रॉब्लेम, नॉट अ प्रॉब्लेम, नॉट अ प्रॉब्लेम. सगळ्यांनाच आपण सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जेवढे जॉईन आहेत की आपले पॉइंट लिहून ठेवा सो दॅट या दोघांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपले इनपुट द्यावेत असे. ओके ओके चालेल सर, नो प्रॉब्लेम. सो देन डॉक्टर नीता. तुमचा माइक म्यूट आहे मॅडम. यस यस यस, थँक्यू. हां गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. हां मी पहिले थोडंसं आमचं कोविडचं पिक्चर सांगते शहरातलं. साधारण आमच्याकडे जे आतापर्यंत केसेस झालेले आहेत 18,300 टोटल. माझ्या शहरात केसेस 13,000 आमच्याकडे कोविड पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत. पण आणि त्याच्यामधले आता 9,832 हे डिस्चार्ज झालेत. ऍक्टिव्ह पेशंट 2,684 आमच्याकडे सध्या ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत. याच्यामध्ये जर का आता बघितलं तर इनिशियली जून जुलै मध्ये आमच्याकडे खूप जास्त केसेस होत्या, पण आता ऑगस्ट पासून आपलं केसेस आमच्या थोड्याशा स्टेबल झालेल्या आहेत. पर डे 150 ते 250 पर्यंत पर डे केसेस येतात.
आणि याच्यामध्ये जे झालंय की बेसिकली आमच्या ज्या टेस्ट खूप आम्ही वाढवल्या त्याच्यामध्ये अँटीजेन टेस्टिंग आणि आरटीपीसीआर दोन्ही पण यामध्ये जो जो आम्ही वी आर द हायेस्ट इन द कंट्री ऑलमोस्ट आपल्या पूर्ण देशात आमच्याकडे पर मिलियन केसेस ह्या 1,00,000 वर आहेत पर मिलियन केसेस. ह्या आम्ही पोर्ट ऑफ एंट्रीला जे आहेत सिटी एंट्री पॉईंटला तिथे आम्ही 24 तास टेस्टिंग केली अँटीजेनची. जे कोणी शहरात येत आहेत ते त्यांचं पण टेस्टिंग केलेलं आहे आपण की शहरातले बाहेरचे, त्यामुळे आम्हाला खूपसे पॉझिटिव्ह कॅच करता आले, आयसोलेट करता आले आणि ते ट्रान्समिशन ब्रेक करायला मदत झाली. तसंच लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन संपल्या संपून जे काय दुकानं सुरू होणार होते ट्रेडर्स होते ते आमच्या म्हणजे आमच्या प्रशासकांनी कमिशन सरांनी आम्ही त्या ट्रेडर्सला बिफोर म्हणजे टेस्टिंग ही कंपल्सरी केली होती, तुम्ही टेस्ट करूनच तुमचे म्हणजे दुकानं चालू करा, जसे मिल्कमन म्हणा किंवा सगळे ट्रेडर्स शॉपकीपर्स या सगळ्यांना. तर त्याच्यातनंही आम्हाला खूपसे पॉझिटिव्ह सापडले आणि ते आयसोलेट केल्यामुळे ट्रान्समिशन ब्रेक करायला आम्हाला ह्यामध्ये खूप मदत झालेली आहे. आणि आता आमचा पॉझिटिव्हिटी रेट जो आधी जुलैमध्ये आमचा खूप आधी जून जुलैमध्ये जो 12-13-14-20 पर्यंत गेला होता तो आता 7.4 वर आमचा पॉझिटिव्हिटी रेट खाली आलेला आहे. तसंच केस फॅटलिटी रेट पण आधी खूप जास्त होता 4-5 पर्यंत होता तो आता कमी होऊन जुलै महिन्यात 2.7 पर्यंत होता, आता साधारण 3 पर्यंत आलेला आहे. त्याच्यामध्ये तोही त्याच्याने फायदा झालेला आहे. कॉन्टॅक्ट मॅपिंग पण आमचं साधारण जे रेट आहे तर तो 17-18 पर्यंत कॉन्टॅक्ट मॅपिंगचा पण हाय रिस्क लो रिस्क कॉन्टॅक्टचे आहे. तर त्या मनाने सध्या आमची कोविडची पोझिशन म्हणाल तर तशी स्टेबल आहे. यामध्ये मेन आमचं एक स्ट्रेसिंग खूप कॉन्टॅक्ट आय मीन नंबर ऑफ टेस्टिंग केल्यामुळे खूप जास्त लवकर आम्हाला शोधण्यात मदत झाली ही एक आमची स्ट्रॅटेजी होती. दुसरं टास्क फोर्स अपॉइंट केली होती की जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग फक्त आशा ANM यांच्या लेवलवर न राहता सेपरेट कॉर्पोरेशनच्या अजून काही त्याच्यामध्ये लोकल लावून एक कॉन्टॅक्ट मॅपिंग वेगळी टास्क फोर्स तयार केली होती. दुसरं म्हणजे अजून आम्हाला अँब्युलन्स किंवा व्हेकलची कमतरता जाणवली नाही. ज्या आमच्या सिटी बसेस होत्या स्मार्ट सिटीतल्या AC तर त्या आम्ही अँब्युलन्स म्हणून वापरल्या, त्यामुळे तो कधी आम्हाला विषय आला नाही की शिफ्टिंगचा पेशंट पडला किंवा त्याच्यामुळे पेशंट थांबले अडले तो विषय. प्लस आम्ही 24/7 आमची वॉर रूम तयार केलेली आहे की जिथून सर्व पेशंटची शिफ्टिंग पॉझिटिव्ह पेशंट कुठे जायचे वन सिंगल पॉईंट ऍडमिशन आम्ही याच्यामध्ये केलेली आहे. तर कोणत्या बेड्स खाली आहेत कुठे अवेलेबिलिटी आहे यानुसार आपण पेशंट शिफ्टिंगलाही आम्हाला अडचण होत नाही किंवा पेशंटना बेड नाही मिळाला अशी परिस्थिती झालेली नाहीये. तसंच एरियामधनं जर काही पेशंट शोधून काढण्यासाठी 1000 मोबाईल फीवर क्लिनिक यामध्ये आम्ही शहरातल्या सर्व कॉलेजेसचे टीचर्स जे होते शाळेचे कॉलेजेसचे जवळजवळ 800-900 टीचर आमच्याकडे काम केलंय. वॉर्ड वाईज त्यांना विभागून दिलंय, त्यांना थर्मल गन पल्स ऑक्सिमीटर दिलं आणि त्यांच्या मार्फत आपण एरियामध्ये सर्वे प्रथम सर्व सर्वे केला. नंतर अबव 50 एनरोलमेंट त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या मार्फतही आपलं आता पल्स ऑक्सिमीटर आणि चेकिंग हे अबव 50 चालतं, त्याच्यामुळे आपल्याला जे काही अर्ली डिटेक्शन आहे तर ते पण त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे. तसंच एंट्री पॉईंटचे जे मांडले की तसे बूथ ठेवलेले आहे. ट्रेडर्स कॅटेगरीचं आम्ही हे केलेलं आहे आणि कंटेनमेंट झोनसाठी आम्हाला रेव्हेन्यू ऑफिसमधनं आम्हाला डिप्टी कलेक्टर्स वगैरे मिळालेले आहेत. जिथे जिथे कंटेनमेंट झोन आहेत तर ते ऑफिसर सुद्धा प्रत्येक कंटेनमेंट झोनला अटॅच केले गेलेले आहेत. तिथली जी कंटेनमेंट ऍक्टिव्हिटी आहे सगळीच की त्यांना जे धान्य पुरवणे जेव्हा मेनली लॉकडाऊन पिरियडमध्ये तिथला सर्वे तिथले रिफ्युजल ह्याच्यासाठी आम्हाला त्यांची पण मदत होते. या पद्धतीने आम्ही कोविडची आणि महानगरपालिकेने आम्ही स्वतः MHMH ऍप तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये हे सेल्फ पण आपण वापरून त्याच्यामध्ये डाउनलोड करून आपलं पल्स सॅच्युरेशन आणि पल्स रेट वगैरे फिवर टेम्परेचर रिडिंग टाकू शकतात. त्याच्यात 3 झोन केलेत, रेड झोन ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन. जे रेड झोन मध्ये आहे तर त्यांची जर का रेड झोन मध्ये एंट्री आली तर आमच्याकडे 24 तास तिथे कॉलवर वॉर रूमला आमचे लोक आहेत की त्यांना फोन करून त्याच्याबद्दल विचारतात आणि त्यांची जी काही गरज आहे तर ती कॉल करून त्यांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते आणि रिस्पेक्टिव्ह एरियाचे मेडिकल ऑफिसर जाऊन त्यांना ऍक्च्युअल चेक करून खरंच त्यांचं सॅच्युरेशन कमी आहे का. औरंगाबाद 1 मिनिट थांबू का? हा पडळकर होतात ना? हा
ओके तर आता जरा थोडं काय झालंय, आज आमच्या दोन गोष्टींची खूप ओव्हरलॅपिंग झालंय, तर झालं तर आता फक्त डॉक्टर डी एन पाटील एक दोन मिनिटांमध्ये तुमचं काय झालं ते समराइज करा, दोनच मिनिटात करा फक्त, आणि क्वेश्चन ठरलंय तेवढ्या फक्त सांगा, एकदम फास्ट करा. विषय ऍक्शन काय ठरल्या ते सांगा, ऍक्शन काय ठरल्या कनेक्ट झाले. नाही म्हणजे बेसिकली आता म्हणजे दोन्ही कॉर्पोरेशन सुदैवानी म्हणा दुर्दैवानी म्हणा तिथे सध्या असलेला तुमचा कोविडचा प्रॉब्लेम मेजर आहे, तर त्याच्यामुळे हे चालू असताना आपल्याला तुमच्या इम्युनायझेशनच्या सर्व्हिसेस कशा पद्धतीने करता येतील याच्यासाठीचा आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की हा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे, तर मला असं तुम्हाला सजेस्ट करायचंय की तुम्ही दोन्ही कॉर्पोरेशनला तुमच्या दोन छोट्या सब कमिटी करा, म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या आरसीएच ऑफिसर आरआयचा वेगळा असेल तर तो त्याच्यामध्ये, तुमच्या पीएचएन तुम्ही घ्या, एक दोन तुमचे मेडिकल ऑफिसर घ्या, आणि याच्यामध्ये या मंडळींच्या मदतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी म्हणजे कोविडच्या सिच्युएशन मध्ये कंटेनमेंट झोन मध्ये काय करायचं, नॉन कंटेनमेंट झोन मध्ये काय करायचं याच्या गाईडलाईन्स क्लिअर आहेत, पण आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते मार्ग हाताळता येतील की ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे ऑलमोस्ट अप टू नॉर्मल लेवल आपल्या या सर्व्हिसेस आणता येतील, तर अशा दृष्टीनं जे काही आता रिपोर्ट तयार केला युनिसेफना इसेफनी त्याची कॉपी तुम्हाला दोघांना दिलेली आहे, तर आता तुम्ही मंडळींनी त्याच्यामध्ये या तुमच्या सब कमिटी कोणती करणार ते आम्हाला उद्या सकाळपर्यंत कळवा, त्यांच्याशी हे सगळं डॉक्युमेंट शेअर करा, त्यांना आपण अभ्यासासाठीचा एक 4 ते 5 दिवसाचा वेळ देऊ, आणि साधारणपणे पुढच्या शुक्रवारी आपण त्या तुमच्या सब कमिटीची मंडळी आणि आपण सगळे असं याच्यामध्ये त्याच्यावरती काय पद्धतीने पुढे जाता येईल हे आपण तुम्ही मंडळी प्रेझेंट करा, आणि मग त्याच्यातून आपण दोन्ही कॉर्पोरेशनसाठीचा एक कॉमन प्लॅन किंवा दोन्हीचा सेपरेट राहिला तरी चालेल असं आपल्याला करता येईल असं माझं याच्यामध्ये सजेशन राहील. बोला आपला मंगेश आहे. यस मॅम, इट साऊंड गुड. खूप म्हणजे हे असं करायला काहीच हरकत नाही, इनफॅक्ट आमचा तोच उद्देश होता की आज थोडस त्यांच्याकडनं अंडरस्टँड करून घेऊन की काय आरआयची परिस्थिती आहे, आपण त्यांना विचारूया की मग पुढे कसं करता येईल, तर आय थिंक इट इज अ गुड आयडिया, जर त्यांनी पुढे एक आठवड्यात प्रिपरेशन करून पुढच्या शुक्रवारी आपण त्यांना परत भेटूया. आय अग्री विथ यू. आणि व्हॉट आय सजेस्ट की तू आणि आपली देविका तर तुम्ही दोघे एक एक कॉर्पोरेशन वाटून घ्या, आणि त्यांची जी ती सब कमिटी आहे तर त्याच्याबरोबर तुम्ही पण तुमच्याकडे देविका आणि तू एक एक त्यांच्याशी कम्युनिकेशन करून घ्या, म्हणजे ते जे काही प्लॅन म्हणत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला पण तुमचे इनपुट्स देता येतील आणि अजून त्याला जास्त चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होईल. येस मॅम, येस मॅम. ओके, तर याला संदीप तुला काही बोलायचं आहे? ओके एकच मिनिट, सॉरी, म्हणजे हे पण अजून चांगलं होईल की जरी आपण त्या दोन जिल्ह्यांच्या सब कमिटी म्हणतो आहेत तरी याच्यामध्ये डब्ल्यूएचओ आणि युनिसेफची मंडळी त्या सब कमिटीमध्ये त्यांना रिसोर्स पर्सन म्हणून राहावेत, आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये तुमच्या लेवलला एक एक कॉर्पोरेशन एक एक तुमचं कोणी घ्यायचं ते ठरवलं तर मे बी खूप चांगल्या पद्धतीचा तुमचा जो काही प्लॅन आहे तो याच्यामध्ये तयार व्हायला मदत होईल. ओके, तर मला असं वाटतंय आता डॉक्टर पाटील याच्यामध्ये तुम्ही या दोन्ही कॉर्पोरेशनसाठीची कॉर्पोरेशनची सब कमिटी आणि याच्यामध्ये युनिसेफ आणि डब्ल्यूएचओचे कोणकोण अधिकारी त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट करतील असं तुम्ही आज दुपारपर्यंत तयार करा, ते त्यांना पण शेअर करा, आणि मग हे दोन्ही आपापसमध्ये चर्चा करून याच्यामध्ये एक त्यांना आठवड्याभराचा वेळ मिळतो आहे आणि आपण पुढच्या गुरुवारी किंवा शुक्रवारी याच्याबद्दलची पुन्हा सगळ्यांची भीती ठेवूया. ओके, तर मला असं वाटतं एवढ्या गोष्टी आपण
आपण या पद्धतीने पुढे जाऊ. आणि जरा थोडीशी गडबडीमध्ये मी VCA संपवते मंडळी, पण शुक्रवारी किंवा जी आपण दिवस ठरवू त्यावेळेला मात्र मी माझा पूर्ण जास्तीत जास्त वेळ याच्यामध्ये देते. आणि आपण म्हणजे आपला ऑब्जेक्टिव्ह की या दोन्ही कॉर्पोरेशन मधल्या तुमच्या ऑर्गनायझेशनच्या सर्व्हिसेस अप टू द मार्क झाल्या पाहिजेत, हे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला याच्यामधून फुलफिल करायचं आहे. तर म्हणून दोन्ही कॉर्पोरेशन वर्कआउट करा, करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आमच्या स्टेटच्या टीमशी पण बोला आणि WHO आणि युनिसेफचे एक्सपर्ट तर तुम्हाला याच्यामध्ये मदत करतीलच. तर मंडळी आपण VC संपूया. या मॅम, चालेल मॅम. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. ग्रेट सजेशन मॅम, अगदी दिस इज ऍब्सोल्युटली राईट मॅम. WHO आणि युनिसेफ आणि आपले पाटील सरांसोबत आम्ही हे प्लॅन करतो मॅम. मॅडम दिस इज अ ग्रेट सजेशन, थँक्यू. अँड ऑल्सो UNDP टीम इज ऑल्सो देअर मॅम, विल इन्वॉल्व्ह देम. यस, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिकल प्लॅन तयार व्हायला मदत होईल. तर ओके, थँक्यू आणि सॉरी मी जरा लवकर. नो नो, इट्स ओके मॅम. थँक्यू मॅम, थँक्यू. सॉरी बोलू. ओके, थँक्यू मंडळी. थँक्यू पाटील सर, थँक्यू. हो हो.